आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी परिसरातील कृषी सेवा केंद्रांना लागली घरघर. द्राक्ष बागांच्या नुकसानीमुळे लाखोंचे उधारी अडचणीत. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील अनेक कृषी सेवा केंद्रे आर्थिक संकटात सापडली असून त्यांना आता घरघर लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. गणेशवाडी परिसरातील अनेकांनी शेती नुकसान आणि नोकरी नाही म्हणून लाखो रुपयांची गुंतवणूक करून कृषी सेवा केंद्रे स्थापन केली. मात्र परिसरातील अनेक द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान, तर बेदाण्याला दर आला नाही म्हणून उत्पादक शेतकऱ्यांनी बागेवर कुऱ्हाड मारली. त्यामुळे या शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राने दिलेली लाखो रुपयांची उधारी अडचणीत सापडली आहे. द्राक्ष आणि बेदाणे उत्पादनातून चांगला पैसा मिळेल आणि उधारी वसूल होईल हे गणितच चुकलं. त्यामुळे ही कृषी सेवा केंद्रे चांगलीच अडचणीत आली असून दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहेत. महानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्ते, माझं नाव सचिन सरपल अरसगोंडा, गणेशवाडी. आमची परमचे नाव आहे गणेश कृष्णागत गणेशवाडी, तालुक्याशिरो जिल्हा कोल्हापूर. हा उदयभाई, मला तुम्हाला एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे की गणेशवाडीमध्ये असलेली 5 ते 6 कृषी सेवा केंद्र, औषधाची दुकानं, आता मला वाटते ती घाईला आलेली आहेत. मग घाईला आले असताना आज तुमच्या मालक लोकांची परिस्थिती कशी आहे? सध्या कशी झाली घाईला आहे म्हणजे टोटली आमच्या गावामध्ये द्राक्षबागाचा क्षेत्र भरपूर होता पूर्ण 2015 पर्यंत. 2015 नंतर आमच्या द्राक्षबागांचे दर बेदाना दर पडल्यामुळे द्राक्षबागा तुटले गेले. आमच्या गावातले गावातले बागा तुटल्या गेल्यामुळे दुकानदारांची औषध बाकी पण वाढवली आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पण नाजूक झाली. एकदम शेतकऱ्यांना दर औषध बाकी देता येईना, दर कुठल्या बँकेत कर्ज मागवता येईना, दर त्यांचं घर कर्ज चालवता येईना, ह्यामुळे दुकानदार बी अडचण आली आणि शेतकरी पण अडचण झाली. आज मला म्हणायचं आहे की डिस्ट्रीब्युटर्सने तुम्हाला मान दिला. डिस्ट्रीब्युटरचं आम्ही अजून देणं देऊ शकत नाही. आज डिस्ट्रीब्युटर आमच्यावर केस चालू आहे. आमच्या सध्या आता मुंबईकडे आमच्यावर आता कंपनीचे केस चालू झाले आहेत, पण त्याचं आपण देणं देऊ शकत नाही कारण की आमची काही परीक्षा पूर्णपणे अडकून पडली. अजून शेतकऱ्यांच्याकडे अशी किती रक्कम तुमची अडकलेली आहे? भरपूर 10-12 लाखाच्या आसपास असतील. आमच्या लाखो रुपयाच्या आसपास तुमचे पैसे अडकलेले आहेत. आज तुमची सेवा सुद्धा बंद आहे आणि पूर्णपणे द्राक्षबाग संपल्यामुळं उसावरती काय त्या औषधाचा काय परिणाम होत नाही. असं मला म्हणायचं आहे की तुम्ही भागात न घेत असलेलं तुमच्या डिस्ट्रीब्युटरचं औषध परिणामकारक झालं नसेल द्राक्षबागावरती? नाही, त्याचा काही विषयच येत नाही. त्यात आमच्याकडे जे इतकं दर फक्त काय झालंय, वेदन दर कमी झाल्यामुळे कंडिशन झाले आमच्याकडे. म्हणजे शेतकरी आला घ्यायला आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हवाक झालेला आहात. आता परिस्थिती नाजूक झालेली आहे. परिस्थिती दुकानाची कशी आहे? एकदम बेकार कंडिशन आहे. एकदम बेकार, एकदम नाजूक कंडिशन. सध्याला एकही शेतकरी तुमच्याकडे दुकानाकडे बघत नाही आणि पैसे द्यावं म्हटलं तर उत्पन्न नाही आहे आणि त्यांच्याकडे घरी गेलं पण पैसा येत नाही. कंडिशन सध्याला आणि शेतकऱ्या पण नाव ठेवायचं जागा नाही झालं आहे. त्यांची परिस्थिती पण नाजूक आहे एकदम. त्यामुळे त्यांना जबरदस्ती आपण बोलू शकत नाही आणि त्या आम्हाला कोणी जबरदस्त करू शकत असं तरी कंडिशन.